14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे जोडप्यांचा दिस. काजारी असू ना जाल्यार फुडें काजार जावपी व्हॅलेंटाईन डेक भुरगीं जाणटी नेणटी म्हणून वयाची मर्यादा लागना. हो दीस पाश्चात्याचो म्हणून एका वटेन कांय संस्था व्हॅलेंटाईन डेक विरोध करतात, मात हो दीस मनयतल्यांक तांचे पडिल्लेच ना. दुकानांतली फुलां, बुके, गिफ्टां आनी ग्रिटींग कार्डाचो खप आनी फेसबुका वेल्यो मेसेजी पळयात. जोडप्यांनी व्हॅलेंटाईन फुलयलो. आयज व्हॅलेंटाईन्स डे आनी म्हाका दिसता मोगाक खंयची म्हणजे लव जो आसता, मोग जो आसता, ताका खंयची भाशा नासता. सो हाजेरूच आयज आमच्या गोंयांत किंवां आमच्या पणजेन आनी बाकीचे खंयचे शॉप्सांचेर तशेंच आमच्या गोंयच्या तरणाट्यांक कितें म्हणपाचें आसा, कितें स्पेशल प्रोग्राम्स आसा हे बीन पळोवया. श्रुती परब आनी तू नमिता राहुल कॉलेज वा कॉलेज ऑफ फार्मसी. ओके, तुम्ही हांगासर कार्ड्स बीन आसा तेच्यान पळयता, तुमकां खरेदी केल्ली आसा. आयज काल आमी पळयतात की फेसबुकाचेर सगळे जाण आसता, वॉट्सॅपाचेर आसा. सो हे आमकां चड इजियर आसून सुद्दां आमी कार्ड कित्याक प्रिफर करतात? बिकॉज कार्ड्स आमी पर्सन इन पर्सन दिता लोकांक, सो इट गिव्स अ बॅटर इम्प्रेशन, ऑल्सो इट सिम्बलायजीस युअर लव बॅटर. आयज तुमी कोणाक कार्ड घेतला? कार्ड फ्रेंडा खातीर. फ्रेंड सो हांगासर तुवें म्हाका दिसता खूब बऱ्या खातीर स्पेसिफाय केल्लें की हेज्या खातीर कार्ड घेतलेलें आसा. पूण हें केन्ना फुडें चेंज जातलें अशें दिसता, म्हणजे आतां सगळे जाण नॅट इतलो यूज करता किंवां सगळे जाण वॉट्सॅपाचेर आसा, मॅसेजी धाडपाक लागतले मॅसेज जेन्ना व्हॅलेंटाईन्स डे आसता किंवां खंयचो एक खास दीस आसता तेन्ना, काय कार्ड्स चालू उरतली? चालूच उरतली कार्ड्स, बिकॉज इन पर्सन ते दिताना बरें दिसता. दरेक मनशाचे आपले फ्रेंड सर्कल आसता, काय बेस्ट फ्रेंड्स जाल्यार काय जाण इश्टागतींतल्यान फुडें वचून आपलो जोडीदार वेचतात. कांय जाण तणावांतल्यान जिणेक पयस करपाक इश्टागतीचे नाते हांसत खेळत फुडें व्हरतात. इश्ट एकामेकांक इश्टागतीचे संदेश दितात जाल्यार मोगी मोगाळ उतरां धाडटात. सोशल नेटवर्किंगाचो उपेग हे खातीर बऱ्यापैकी जाता. बीजेपीन लोकसभा वेचणुकेच्या तयारीचो नेट धरला, मात पक्षाचे उमेदवार खंय अजून थारिल्ले नात. उमेदवार अजून निश्चित जाल्ले ना अशें मुख्यमंत्री पर्रिकारान मिडिया कडेन उलयतना स्पश्ट केलें. पक्षाची केंद्रीय वेचणूक समिती उमेदवार थारायतली आनी संसदीय मंडळा कडेन पयली नांवां धाडटले अशें पर्रिकार आतां उलयता. वेचणुकेच्या फाटभुंयेर भाजपान एक नोट कमल पे वोट मोहीम सुरू केल्या. श्रीपाद भाऊ हांगासर तीन फावटी तीन टर्म आयिल्लो आसा. चवथे टर्माक अपेक्षा, कारण तेच आसतले कॅन्डिडेट, मातूय दुबाव ना, फक्त पार्लमेंटी बोर्डाक आमी तांचे नांव धाडटले. आनी दक्षीण गोंयांत फाटले फावटी नरेंद्र सावयकर एक निवडून येता येता पडले ते, आनी ह्या हितूंतल्यान आमी पक्ष म्हणून एकूच नांव दक्षीण गोंयच्या पार्लमेंटाक मेंट्री बोर्डाक धाडपाचो प्रयत्न करतले नरेंद्र सावयकर. हय हय हय. बीजेपीचो प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकरान 5 महिन्या फाटी उलोवन दाखयल्ली ही गजाल. आतां मुख्यमंत्री पर्रिकार कितें उलयता पळयात. लोकसभा वेंचणुके खातीर भाजपाचे उमेदवार घोशीत करचे पयली सगळ्या कार्यकर्त्यांक विश्वासान घेतले. भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाक उमेदवारांची नावां धाडल्यात ही खबर ताणें न्हयकारली. उत्तर गोंयच्यान श्रीपाद नायक आनी दक्षीण गोंयच्यान नरेंद्र सावयकाराचे नाव निश्चित जाल्ल्यात जमा म्हूण बीजेपीचेच फुडारी उलयताले. अजून कॅन्डिडेट कोण ठरून ना, कार्यकर्त्या भितर दोन नांव आसत जाल्यार दोन नांवां चर्चे घेतली, कार्यकर्त्या भितर एकूच नांव आसा जाल्यार एकूच नांव चर्चे घेतले. पण पॅरामिटर आनी ताजे नॅसेसिटी जे कितें फॉलो करूंक जाय ती पूर्णपणे मनापासून आमी करतात, तातूंत भितर आमी डुप्लिसिटी करना. उमेदवार निश्चित करचे पयली युती पक्षांक विश्वासान घेतले अशेंय पर्रिकारान सांगला. 25 फेब्रुवारी मेरेन उमेदवार निश्चित जावं येता. बिफोर 25 हो कार्यक्रम सोंपच्या पयली तारीख सादारणशी जातली, बट इट्स नॉट फायनलायज. ताज्या पयली युतीचे जे कॉम्पोनंट आसा तांच्या बरोबरूय चर्चा येत्या आठवड्यान जातली सगळी. दिल्लीक धाडटा आसतना आमी तुमकां नांवां सांगता. वेंचणुकेच्या फाटभुंयेर बीजेपी घराघरांनी संपर्क मोहीम सुरू करता. 15 फेब्रुवारी सावन ही मोहीम सुरू जातली आनी 25 फेब्रुवारी मेरेन ती चलतली. भाजपाचे सगळे आमदार ह्या मोहिमेन वांटो घेतले. उत्तर गोंयच्यान 3 फावट जिकिल्लो सद्याचो खासदार श्रीपाद नायकाक उमेदवारी न्हयकारपाची शक्यताय खूपच कमी. मात मुख्यमंत्र्याच्या ह्या वक्तव्या उपरांत
सध्या चर्चेन आशिल्ल्या दक्षिण गोयच्या उमेदवाराविशी प्रस्न उप्रासला इतले खरे. प्रुडंडा खातीर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट देवेंद्र गावकार. दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवालान राजीनामो दिला. बीजेपी आणि काँग्रेसीन मिळून जनलोकपाल विधेयक विधानसभेत मांडपाक दिले ना म्हणून तो देवलो. आपल्या सरकारा आड बीजेपी आणि काँग्रेसीक घेऊन अंबानीचे रिलायन्स ग्रुपान कारस्थान केला म्हणपाचो आरोपही केजरीवालान केलो. जनलोकपाल आपाचे जाहीरनाम्यातलो मुखेल मुद्दो, तेच विधेयक पास करूंक दिले ना. विधानसभेत 42 वांगड्यांनी त्या विधेयकाक विरोध केलो. समर्थन करपी फक्त 27 जण आशिले. आपाचे सरकार 49 दीस चालले. आता घेऊया एक व्यावसायिक विसव.